आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2चा सर्व अभ्यासक्रम कंप्लीट केलेला आहे. मॅथ्स 2 मधील लास्ट चॅप्टर आज आपण पाहतो आहोत. हा चॅप्टर संपल्यानंतर आपला 10th चा अभ्यासक्रम कंप्लीट होईल आणि त्यानंतर आपण परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे इतर व्हिडिओज रोज दर आठवड्याला किंवा जसे परीक्षा येईल गरजेनुसार अपलोड करणार आहोत. आता आपण मेन्शुरेशन या लास्ट चॅप्टर कडे जाऊया. या मेन्शुरेशनची सुरुवात आपल्याकडे अगदी 7वी पासून होते. 7वी मध्येच आपण क्युबॉइड आणि क्यूब हे दोन जे 3 डायमेन्शनल फिगर्स आहेत या पाहतो. या ज्या फिगर्स आहेत सगळ्या त्या 3 डायमेन्शनल फिगर्स आहेत. लक्षात येत आहे पहिली फिगर आहे क्युबॉइड. या क्युबॉइड साठी आपण बरेच एक्झाम्पल्स बघतो. हे मी तुम्हाला एक बॉक्स दाखवते. हा जो बॉक्स आहे हा बॉक्स कोणत्या आकाराचा आहे बघा, क्युबॉइड आहे. क्युबॉइड म्हणजे काय, या क्युबॉइडला लेंथ असते, ही लेंथ आहे क्युबॉइडची. त्यानंतर ही जी आहे ही ब्रेड्थ आहे आणि ही या बाजूला उंची दिसते, हाईट आहे. लक्षात येते फिगरमध्ये मी दाखवलंय बघा, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. याचा जो प्रत्येक सरफेस आहे तो रेक्टॅंग्युलर आहे. बघा हा पण सरफेस रेक्टॅंगल आहे, हा सरफेस रेक्टॅंगल आहे. सगळे सरफेस कसे आहेत, रेक्टॅंगल आहेत. असे किती सरफेस आहेत, एकूण 6 सरफेसेस आहेत अँड 8 व्हर्टायसेस. लक्षात येते. तर अशा प्रकारे आपल्याला क्युबॉइड ही फिगर सगळ्यांच्या परिचयाची आहे. आपण असा साधा चॉकचा बॉक्स बघितला तरी तो परफेक्ट क्युबॉइड आहे. आपली जेव्हा परीक्षेला बघा, दोन प्रकारचे एक्झाम्पल्स येतात, फाइंड द सरफेस एरिया अँड फाइंड द व्हॉल्यूम. असं डायरेक्ट सांगितलेलं असेल तेव्हा एकदम सोपं आहे की आपण सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरतो, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरतो. पण लक्षात घ्या, तुम्हाला जर वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे ऍप्लिकेशन बेस, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हा बॉक्स आहे आणि या बॉक्सला मला पेपर, जिलेटिन पेपर कव्हर करायचे, तर किती पेपर लागेल, बरोबर आहे, एरिया ऑफ द पेपर टू बी कव्हर्ड टू द बॉक्स. तर आपल्याला काय करावं लागेल, सरफेस एरिया ऑफ द बॉक्स काढावा लागेल. आणि जर का आपल्याला या बॉक्समध्ये काहीतरी भरून ठेवायचंय, ही जी आतमधली मोकळी जागा आहे बॉक्समध्ये ती आपल्याला ऑक्युपाय करायची आहे कम्प्लिटली, अशा वेळी आपल्याला या बॉक्सचा काय काढावा लागतो, व्हॉल्यूम काढावा लागतो. बऱ्याचदा मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, त्यामुळे आपण फॉर्म्युले शिकण्या अगोदरच पाहतोय की सरफेस एरियाचे फॉर्म्युले का असतात आणि व्हॉल्यूमचे. आता लक्षात घ्या, आपली जी रूम असते क्लासरूम, ही क्लासरूम सुद्धा क्युबॉइड आकाराची आहे, बरोबर आहे, क्युबॉइड आहे. तर या क्लासरूमच्या 4 भिंतींना रंग द्यायचा आहे फक्त, कारण वरती छत आहे आणि खाली आपल्याकडे टाईल्स आहेत. 4 भिंतींना रंग द्यायचा असेल तर त्याला म्हणतात लॅटरल सरफेस एरिया, मराठीत त्याला म्हणतात उभे पृष्ठफळ. लॅटरल, ज्या बाजूच्या 4 भिंती आहेत. बघा, समजा हा बॉक्स आहे, हा जो बॉक्स आहे या बॉक्सला मला फक्त या 4 बाजूंनीच रॅप करायचे, वरती आणि खालती करायचं नाहीये. अशा वेळी मी काय यूज करणार आहे, लॅटरल सरफेस एरिया. याप्रमाणे आपण पुढचे फॉर्म्युले बघूया. हा क्युबॉइड आहे, तुम्हाला दाखवला, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट्स आर डिनोटेड बाय एल, बी अँड एच रिस्पेक्टिव्हली. स्मॉल लेटर्स यूज करायचे ऑलवेज. आता लॅटरल सरफेस एरिया पाहतोय आपण. लॅटरल सरफेस एरियासाठी लक्षात ठेवा, नेहमी आपल्या रूमचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की ज्याला आपण 4 बाजूंच्या 4 भिंतींना रंग देणार असतो तेव्हा आपल्याला काय यूज करायचंय, तर लॅटरल सरफेस एरिया. आणि फॉर्म्युला आहे 2 × H × L + B. लक्षात येते फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला वेगळ्या प्रकारे पण यूज करता येतो. काय फॉर्म्युला असतो बघा, इथे पेरीमीटर ऑफ द बेस इंटू हाईट. काय लक्षात घ्यायचंय, पेरीमीटर ऑफ द बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला का उपयोगी पडतो, कधी कधी आपल्याला पेरीमीटर ऑफ बेस दिलेला असतो एक्झाम्पलमध्ये. हा जो क्युबॉइड आहे त्याचा बेस आहे रेक्टॅंग्युलर, मग त्या रेक्टॅंगलचा पेरीमीटर काय असतो, 2 × L + B. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, एच म्हणजे हाईट, त्यामुळे हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ऑलवेज लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड काढताना आपल्याला पेरीमीटर ऑफ द बेस
मल्टीप्लाइड बाय हाइट हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे, म्हणजेच 2h इंटू एल प्लस बी. नेक्स्ट फॉर्म्युला बघूया टोटल सरफेस एरिया. हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला ट्रिकने लक्षातच ठेवायचा आहे. 2 इंटू ब्रॅकेट एल इंटू बी, हे सायक्लिक आहे बघा, एल बी एच असं आपण सायक्लिक लिहिलं की कसं जायचंय, एल इंटू बी, बी इंटू एच अँड एच इंटू एल, सायक्लिक लक्षात घ्या. एल इंटू बी, बी इंटू एच प्लस एच इंटू एल, इथे सगळीकडे प्लस साईन आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघतोय व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ द बेस मल्टीप्लाइड बाय हाइट. कधी कधी एरिया ऑफ द बेस देतात आणि आपल्याला सांगतात की काढा ए व्हॉल्यूम, तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, एरिया ऑफ द बेस मल्टीप्लाइड बाय हाइट. आता हा क्यूबॉइड आहे, त्याचा बेस आहे रेक्टॅंग्युलर, म्हणजे त्याचा एरिया काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. हा लेंथ इंटू ब्रेथ मल्टीप्लाइड बाय हाइट, त्यामुळे एच येणार आहे त्याच्या बरोबर. फॉर्म्युला लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स आपण लक्षात ठेवायच्या आहेत, नाहीतर परीक्षेला आपण थोडस कन्फ्यूज होतो, त्यामुळे ह्या फॉर्म्युलांना पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण क्यूब हे नेक्स्ट थ्री डायमेन्शनल फिगर पाहणार आहोत. क्यूब म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो आपण नेहमी खेळतो तो हा क्यूब. लक्षात येते क्यूबची आयडेंटिटी काय आहे, की याच्या ऑल द थ्री साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ, ज्याला आपण म्हणतो एजेस. काय म्हणतो याला, एजेस असं म्हणतो. लक्षात येते, तर हे जे एजेस आहेत त्यांची लेंथ आपण एल ने डिनोट करतो. एल बी द लेंथ ऑफ द एज ऑफ द क्यूबॉइड. लक्षात येते, तर या सगळ्या एजेस सेम असतात, म्हणजे फॉर क्यूबॉइड लेंथ ब्रेथ अँड हाइट इज इक्वल टू एल. असं असेल तर हीच फिगर अशा प्रकारे क्यूबॉइड होते, कारण लेंथ ब्रेथ हाइट आर इक्वल. आता याला सुद्धा फेसेस किती आहेत, 6 फेसेस आहेत, अँड ऑल द 6 फेसेस आर स्क्वेअर, स्क्वेअर आकाराचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण एरिया ऑफ द बेस म्हणतो तेव्हा बेसचा एरिया काय असतो, एल, सॉरी एल इंटू एल, एल स्क्वेअर, एरिया ऑफ द बेस. साइड स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपला स्क्वेअरच्या एरियाचा, दॅट इज एल स्क्वेअर, हे लक्षात घ्यायचंय. बघा लॅटरल सरफेस एरिया, लॅटरल सरफेसेस किती असतात सांगितलं तुम्हाला, 4 सरफेसेस आर लॅटरल सरफेसेस. एरिया फॉर इच सरफेस इज इक्वल टू एल स्क्वेअर, दॅट इज साइड स्क्वेअर, देअर फॉर 4 इंटू एल स्क्वेअर. कारण लॅटरल सरफेसेस किती आहेत आपल्याकडे, 4 लॅटरल सरफेसेस आहेत, त्यामुळे लॅटरल सरफेस एरिया इज इक्वल टू 4 एल स्क्वेअर. जेव्हा आपण टोटल सरफेस एरिया बघतो तेव्हा आपल्याकडे 6 फेसेस आहेत, आणि हे 6 फेसेस आहेत ते सगळे इक्वल आहेत, प्रत्येकाचा एरिया एल स्क्वेअर आहे, देअरफोर 6 इंटू एल स्क्वेअर इज द टोटल सरफेस एरिया. आता आपण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला बघूया. व्हॉल्यूम मध्ये लेंथ ब्रेथ अँड हाइट ऑल आर ऑफ लेंथ एल, देअरफोर एल बी एच हा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये सगळेच एल आहे, एल इंटू एल इंटू एल, दॅट इज एल क्यूब, देअरफोर व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज इक्वल टू एल क्यूब. लक्षात घ्या, त्यामुळे क्यूब ही जी फिगर आहे ती या क्यूबॉइडचीच मॉडिफाईड फिगर आहे, की ज्याच्यामध्ये लेंथ ब्रेथ अँड हाइट्स आर इक्वल. आपण नेक्स्ट थ्री डायमेन्शनल फिगर बघूया, सिलिंडर. ही आता सिलिंडरची फिगर आहे बघा एक्झॅक्टली. या सिलिंडरच्या फिगरमध्ये याचा जो बेस असतो तो सर्क्युलर असतो, आणि एरिया ऑफ, सॉरी रेडियस ऑफ द बेस इज इक्वल टू आर दिलं असेल तुम्हाला, तर एरिया ऑफ द बेस काय काढता येईल, पाय आर स्क्वेअर. हा खालचा बेस आहे तो सुद्धा सर्क्युलर आहे, वरचा पण सर्क्युलर आहे. आता ही आहे परपेंडिक्युलर हाइट, दॅट इज एच, हाइट ऑफ द सिलिंडर ही आपली जी आहे ती आपण एच या लेटरने डिनोट करत असतो. अशा वेळी आपल्याला या फिगरमध्ये लक्षात घ्या, रेडियस ऑफ द बेस इज स्मॉल आर अँड हाइट ऑफ द सिलिंडर, म्हणजे वरचा बेस आणि खालचा बेस याच्यामध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, दॅट इज नोन ॲज हाइट ऑफ द सिलिंडर, बरोबर आहे, विच इज डिनोटेड बाय एच. आता आपल्याला फॉर्म्युले पाहिजे. या फॉर्म्युल्यांमध्ये पहिला फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे
हा जो सिलिंडर आहे त्याला मला इथे बाजू संपूर्ण कागद गुंडाळायचा असेल या सरफेसला, तर आपल्याला त्याला म्हणतात कर्व सरफेस एरिया. हे वरचा आणि खालचा बेस आहे तो नाही वापरायचा आहे आपल्याला, फक्त बाजूचा हा बेस लक्षात घ्यायचा आहे, विच इज अ कर्व सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ असं म्हणतात, वक्र भाग, कर्व भाग, लक्षात येते. त्याच्यासाठी सरकमफरन्स ऑफ द बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, सरकमफरन्स ऑफ द सर्कल काय आहे, 2πr इंटू हाईट चा एच, त्यामुळे फॉर्म्युला मिळतो आपल्याला 2πrh. आता याच्यामध्ये पाय हे लेटर आहे, बघा आपण नववी मध्ये शिकलेलो आहे आहोत, पाय इज अन इरॅशनल नंबर विच इज द रेशो ऑफ सरकमफरन्स ऑफ अ सर्कल टू द डायमीटर. सरकमफरन्स ऑफ अ सर्कल टू द डायमीटर हा पाय रेशो आहे, तो सरकमफरन्स टू द डायमीटरचा असतो, विच इज अन इरॅशनल नंबर. ऍक्च्युली इरॅशनल नंबर म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग नंबर. परंतु आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी पायची व्हॅल्यू 22/7 घेणार आहोत, आणि जर आपल्याला एक्झाम्पल्समध्ये स्पेसिफाय केली असेल तर आपण 3.14 अशी घेणार आहोत. जेव्हा सांगितलेलं असेल टेक पाय इज इक्वल टू 3.14 तेव्हाच घ्यायचे, नाहीतर उरलेल्या सर्व एक्झाम्पल्समध्ये पाय इज इक्वल टू 22/7 घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला, एरिया ऑफ द बेस जो सर्क्युलर असल्यामुळे पायर स्क्वेअर असणार आहे. आता टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, आपल्याला कर्व सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द टू बेसेस वरचा आणि खालचा. एका बेसचा एरिया पायर स्क्वेअर असेल तर दुसऱ्या बेसचा पण आहे पायर स्क्वेअर, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कर्व सरफेस एरिया म्हणजे 2πrh ऍड करायचे. बघा हे पायर स्क्वेअर प्लस पायर स्क्वेअर झाले 2πr² प्लस 2πrh, यांच्यामध्ये 2πr कॉमन काढला, बघा 2πr कॉमन काढले, ब्रॅकेटमध्ये राहिले r प्लस h, त्यामुळे टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 2πr इंटू ब्रॅकेट r प्लस h. आता नेक्स्ट फॉर्म्युला बघा, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, हे जे सिलिंडर आहे याच्यामध्ये मला काहीतरी भरायचंय, पाणी भरायचंय, व्हॉट एव्हर जे काही भरायचंय, काहीतरी पूर्ण भरून ठेवायचं असेल. व्हॉल्यूम कधी काढावं लागतं, एखाद्या गोष्टीने व्यापलेली जागा, बरोबर आहे, ऑक्युपाय केलेली जी जागा आहे ती काढायची आहे, म्हणजेच व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. आता पायर स्क्वेअर एच का फॉर्म्युला आपण लिहितोय, कारण एरिया ऑफ द बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, आणि एरिया ऑफ द बेस आहे पायर स्क्वेअर, त्याला हाईटने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळतो, व्हॉल्यूम ऑफ द सिलिंडर मिळतो, लक्षात घ्या. त्यामुळे कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम असे तीन महत्वाचे फॉर्म्युले याच्यामध्ये आहेत. आता नेक्स्ट थ्री डायमेन्शनल फिगर बघूया, कोन. कोन ही फिगर आहे, त्याचे आपण लहानपणी वाढदिवसाला वगैरे, बघा लहान मुलांच्या वाढदिवसाला बर्थडे कॅप देतात, त्या बर्थडे कॅपचा आकार हा कोनचा आकार असतो. आता माझ्याकडे बर्थडे कॅप नाही आहे म्हणून मी एक अप्रॉक्सिमेट तयार केली आहे, एक्झॅक्ट नाही आहे ती, पण अशा प्रकारची जी फिगर असते ती आपण कोनची फिगर म्हणतो. आपण आईस्क्रीम खायला जातो तेव्हा आईस्क्रीमसाठी मिळणारा कोन हा कोन आहे, बरोबर. या कोनला हा एक व्हर्टेक्स असतो, हा खालचा बेस आहे तो त्याचा सर्क्युलर आहे, आणि अशा प्रकारचा हा कर्व्ड सरफेस एरिया आहे. हा सरफेस, हा कर्व्ड सरफेस एरिया असल्यामुळे ही जी हाईट असते या सरफेसवरची, या हाईटला आपण म्हणतो स्लॅन्ट हाईट, विच इज डिनोटेड बाय स्मॉल एल, लक्षात येते. अँड रेडियस ऑफ द बेस इज इक्वल टू आर, अँड हाईट परपेंडिक्युलर हाईट इज इक्वल टू एच. लक्षात घ्या, नेहमी या कोनच्या संदर्भात एक्झाम्पल्स असतील तेव्हा तुम्हाला स्पेसिफाय केलेलं असतं की स्लॅन्ट हाईट आणि परपेंडिक्युलर हाईट. जेव्हा नुसता हाईट हा शब्द वापरला असेल तेव्हा आपण परपेंडिक्युलर हाईट एच लक्षात घ्यायची आहे, लक्षात येते. कारण ही परपेंडिक्युलर हाईट म्हणजे काय आहे, तर हा जो व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्स पासून आपल्या बेसच्या सेंटर पर्यंतची हाईट, बेसचा जो सेंटर आहे तिथपर्यंतचं डिस्टन्स व्हर्टेक्स पासूनचं,
व्हर्टेक्स पासून आतमध्ये सेंटर ऑफ द बेस पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, परपेंडिक्युलर हाईट एच. आता इथे आतमध्ये मी डॉटेड लाईनने एक ट्रायंगल काढलेला आहे विच इज अ राईट अँगल ट्रायंगल. इन दिस ट्रायंगल बाय युझिंग पायथागोरस थिअरम एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असं रिलेशन मिळतं आपल्याला. एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स वी गेट स्लॅन्ट हाईट दॅट इज एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी आहे जेव्हा एल एच अँड सॉरी आर एच अँड एल पैकी कोणत्या तरी दोन गोष्टी दिलेल्या असतील आणि उरलेला तिसरा कंपोनंट काढायचा असेल तेव्हा आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे काढू शकतो. लक्षात येते तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट हे रिलेशन वापरलं तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करणं जास्त सोपं जातं. त्यानंतर आपण बघूया की कर्व्ह सरफेस एरिया काढायचे. प्रश्न कसे येतात बघा, कोण तयार करायचे, तर कोण तयार करण्यासाठी किती कागद लागेल, किंवा पत्र्याचा तयार करायचे तर मेटल शीट किती लागेल असे प्रश्न आहेत. आता कोण तयार करण्यासाठी मेटल शीट किती लागेल विचारलं तर आपल्याला कर्व्ह सरफेस एरिया काढावा लागेल. कारण या बेसला काही आहे का, नाहीये, त्यामुळे आपल्याला कोण तयार करण्यासाठी फक्त कर्व्ह सरफेस एरियाच लागणार आहे. त्यानंतर टोटल सरफेस एरिया, टोटल मध्ये कर्व्ह सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द बेस, आणि एरिया ऑफ द बेस आहे पाय आर स्क्वेअर. त्यातून दोघांच्या एडिशन मध्ये पाय आर कॉमन काढला की ब्रॅकेट मध्ये राहणार आहेत आर प्लस एल. जेव्हा तुम्ही फॉर्म्युले विसरता तेव्हा फॉर्म्युले तयार करायचे. बघा, एरिया ऑफ द बेस इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर प्लस कर्व्ह सरफेस एरिया पाय आर एल. या दोघांच्या एडिशन मधून पाय आर कॉमन काढायचे, ब्रॅकेट मध्ये राहतील आर प्लस एल, विच इज द फॉर्म्युला फॉर सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया. लक्षात येते, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला असा तयार होणार आहे. आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे की हा जो कोन आहे याचा रेडियस आर आहे आणि हाईट परपेंडिक्युलर हाईट एच आहे, बरोबर. तर याचा रेडियस आर आणि परपेंडिक्युलर हाईट एच आहे तोच रेडियस आणि हाईट घेऊन तयार केलेला जर सिलिंडर असेल तर त्या सिलिंडरचं व्हॉल्यूम असतं पाय आर स्क्वेअर एच. त्याच्या वन थर्ड व्हॉल्यूम या कोनचं असतं, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ द कोनचा फॉर्म्युला आहे वन थर्ड पाय आर स्क्वेअर एच. लक्षात येते, आपण एकाच जेवढी कोनची रेडियस आणि हाईट घेतलेली आहे सेम रेडियस अँड हाईट जर सिलिंडरची घेतली तर या कोनने आपण पाणी भरायचं ठरवलं तर त्या सिलिंडरमध्ये एकूण तीन कोन पाण्याचे बसणार आहेत. लक्षात येते किती कोन बसणार आहेत, पाण्याचे तीन, कारण व्हॉल्यूम ऑफ द कोन इज इक्वल टू वन थर्ड ऑफ पाय आर स्क्वेअर एच, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ द सिलिंडर हॅव्हिंग सेम रेडियस अँड सेम हाईट. हे लक्षात घ्या, आपण रेडियस अँड हाईट सेम असलेलं लक्षात घ्यायचं. कोन हा जो आकार आहे तो आणखी कुठे कुठे तयार होतो बघाश, वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला दिलेलं असतं की धान्य आहे ते धान्य आपण जमिनीवर ओतलं तर ओतल्यानंतर तयार होणारा जो आकार असतो तो कोणता आकार असतो, कोनचा आकार असतो. धान्य तुम्ही जमिनीवर ओतता, बघा मी इथे फिगर काढते, तेव्हा ते अशा प्रकारे जमिनीवर पडतं, असा हिप तयार होतो, ज्याला आपण मराठी ढीग असं म्हणतो, ढीग हिप तयार झालेला आहे. त्याचा आकार असतो कोनिकल आणि त्यामुळे त्याचा एरिया ऑफ द बेस दिला असेल, हाईट दिली असेल तर आपल्याला स्लॅन्ट हाईट काढा असे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर आपला सर्कसचा तंबू असतो, तो जो सर्कसचा तंबू आहे त्याचा वरचा भाग अशा प्रकारे कोनिकल असतो आणि नंतर खाली तो उभारलेला असतो, त्यामुळे अशा प्रकारे कोनिकल जो टेंट असतो, टेंट ऑफ अ सर्कस, त्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला या कोनिकलचा उपयोग होतो. त्यानंतर असे काही एक्झाम्पल्स असतात की आईस्क्रीमसाठी सिलिंड्रिकल कंटेनर आहे आणि त्यातून कोन भरायचे आहेत तर असे किती कोन त्यामुळे भरले जातील, असे सर्व एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये येणार आहेत. लक्षात घ्या, मेन्शुरेशन मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजेच ऍप्लिकेशन्स फार महत्वाचे आहेत.
नेक्स्ट थ्री डायमेन्शनल फिगर बघूया, स्पियर. स्पियर म्हणजे आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारचा बॉल, बरोबर आहे. हा जो बॉल आहे याचा आकार कशाचा आहे, स्पियर आहे, बरोबर. बरेच जण एरिया ऑफ द स्पियर, सरफेस एरिया ऑफ द स्पियर, सर्कल. सर्कल आणि स्पियर मध्ये काय डिफरन्स आहे बघा, ही जी बांगडी आहे तिचा आकार म्हणजे सर्कल आहे, आणि हा जो आहे बॉल तो म्हणजे काय आहे, स्पियर आहे. लक्षात येते, स्पियर ही थ्री डायमेन्शनल फिगर आहे, त्याला कर्व्ड सरफेस एरिया आहे. दिसतोय तुम्हाला हा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे. जर आपण रेडियस ऑफ द स्पियर आर घेतला असेल तर कर्व्ड सरफेस एरिया म्हणजेच त्याचा टोटल सरफेस एरिया असतो, याला कुठेच फ्लॅट सरफेस नाही आहे. त्यामुळे टोटल सरफेस एरिया म्हणजेच त्याचा कर्व्ड सरफेस एरिया आहे, विच इज इक्वल टू 4πr². याची ऍक्टिव्हिटी 9th स्टँडर्ड मध्ये होती बघा, तुम्हाला केली असेल, आठवत असेल, तुम्हाला मोसंबी घेऊन त्याची साल चिटकवायला सांगितली होती आणि तुम्हाला टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4πr² कसा येतो ते 9th स्टँडर्डच्या पुस्तकामध्ये त्या ऍक्टिव्हिटीने एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात ठेवायचा तो फॉर्म्युला. व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3πr³. लक्षात येते. आता आपण नेक्स्ट बघूया हेमिस्फिअर. हेमिस्फिअरचा अर्थ काय, हाच बॉल जर एक्झॅक्टली मधोमध ही जी लाईन दिसते या मधोमध लाईन वर मी कट केला त्याला, तर काय होणार आहे, तो जो बॉल आहे त्याचा एक सरफेस कर्व्ड असणार आहे आणि तो भरीव बॉल आहे, सॉलिड स्पियर आहे, तेव्हा त्याचा एक सरफेस आहे फ्लॅट सरफेस आहे, विच इज सर्क्युलर. तर आता कर्व्ड सरफेस एरिया जो आहे तो या स्पियरचा जेवढा होता त्याच्या एक्झॅक्टली हाफ होणार आहे, कारण आपण एक्झॅक्टली मधून कट करतोय. हाफ होणार आहे म्हणजेच 4πr² हाफ येणार आहेत 2πr² आणि आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ द सॉलिड हेमिस्फिअर, सॉलिड हा शब्द वापरलाय तो भरीव असला पाहिजे, स्पियर भरीव असेल सॉलिड असेल तरच आपण त्याचा खालचा बेस आहे त्याचा एरिया πr² घेऊ शकतो. त्यामुळे कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द बेस टू पायर स्क्वेअर प्लस पायर स्क्वेअर दॅट इज 3πr². लक्षात घ्या. अँड व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर, जेवढा स्पियरचा व्हॉल्यूम आहे त्याच्या एक्झॅक्टली हाफ हाफ करायचंय, त्यामुळे इथे 4 आहेत न्युमरेटरमध्ये, त्याच्याऐवजी हाफ केल्यामुळे 2/3πr³ असा आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअरचा फॉर्म्युला मिळेल. लक्षात घ्या, आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व थ्री डायमेन्शनल फिगर्स बघितल्या ज्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि या थ्री डायमेन्शनल फिगर्सचे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम कसे काढायचे ते बघितलं. आणि ते बघत असताना मी आपल्या डेली लाईफ मधली काही एक्झाम्पल्स किंवा ऍप्लिकेशन्स मध्ये कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स येणार आहेत याचा उल्लेख केला मुद्दाम, कारण हे फॉर्म्युले आपल्याला नक्की कुठे वापरायचे हे तुम्हाला कळलं तरच तुम्ही हे फॉर्म्युले पाठ कराल किंवा लक्षात ठेवाल. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.